एका गावामध्ये दिशा नावाची एक मुलगी त्याच्या म्हाताऱ्या आई वडिलांसोबत राहत होती. दिशाचे आई वडील व्हेज पुलावाचा ठेला लावून गुजारा करायचे. दिशा एक 20 वर्षाची युवती होती जी दिवसभर पुस्तकांमध्ये हरवून जायची. एक दिवस तिची आई अनिता दीक्षाला म्हणाली, तू दिवसभर पुस्तकांमध्ये हरवलेली असतेस, थोडंफार स्वतःच्या आईला थोडीशी मदत करत जा, हे लग्नानंतर तुझ्या कामी येईल. हे तू काय बोलतेस गाई, घरातलं सगळं काम करायला तर मला माहित आहे, पण मी तुझ्याकडून जेवण बनवायलाही शिकले आहे. बाबा तर मी बनवलेल्या जेवणाची किती जास्त तारीफ करत असतात, ते तर मला खूपच चांगलं माहित आहे, पण दिवसभर पुस्तकांमध्ये हरवून तुला काय मिळणार आहे? आजपर्यंत कोणत्या स्त्रीला शिकून काही मिळालं आहे का? शेवटी तुला लग्नानंतर त्याची चूलच सांभाळावी लागणार आहे. असं नाही आई, जर मी दिवसभर पुस्तकांमध्ये हरवत असेल तर त्याचं एक कारण आहे, पुस्तक आपल्याला खूप काही शिकवतात आई, मला आयुष्यात वेगळं काहीतरी करायचंय. दीक्षाच्या बोलण्यावरती अनिता दीक्षाला काहीतरी बोलणारच होती की तेवढ्यात तिथं दीक्षाचे वडील आले. अरे माझी मुलगी दीक्षा बरोबर बोलत आहे, अनिता तिला अभ्यास करू दे. मला तर फक्त एवढंच म्हणायचं होतं की आपल्याला तिला एवढं शिकवून नोकरी करायला सांगायची आहे का? सगळ्यात शेवटी तिचं लग्नच करायचंय ना. असा नाही विचार करत अनिता, जर आपली दीक्षा शिक्षित झाली तर विचार कर तिला आपल्या शिक्षेपासून किती फायदा पोहोचेल. ती तिच्या नवऱ्यावरती ओझ नसेल, आणि तसंही आजकालच्या काळामध्ये मुली काय पुरुषांपेक्षा मागे आहेत का? ती तर पुरुषांसोबत एकदम पायाला पाय लावून चालत आहेत. बाबा, माझ्या शाळेतली 2 दिवसांसाठी जंगलामध्ये टूर जाणार आहे, मी जाऊ शकते का? पण मॅमने 500 रुपये मागितले आहेत. बाळा, मी तुला कधीच मना नसतं केलं, पण तुला माहिती आहे की आजकाल माझा धंदा किती मंद झाला आहे. मी तुझ्या शाळेची फीस पण किती मुश्किलीने जमा करत आहे. टूरवर जाण्यासाठी शाळेतल्या लोकांनी काही अतिरिक्त पैसे मागितले आहेत जे यावेळी माझ्याकडे नाही आहेत बाळा. रमणचं बोलणं ऐकून दीक्षाचा चेहरा उतरला गेला. आपल्या मुलीचा उतरलेला चेहरा पाहून रमण भावुक होऊन म्हणाला, पण तू चिंता नको करू, उद्या मी कोणाकडून तरी उधार मागून तुला पैसे देईलच. रमणचं बोलणं ऐकून दीक्षा एकदम आनंदाने खिलून उठली. हे काय हो, आता तुम्ही टूर साठी पैसे उधार घेणार का? काही गोष्ट नाही, आपली मुलगी शिकून मोठी झाली तर काय सांगतायत, पुढे चालून आपल्यालाच सांभाळायला लागेल. पण आपल्याला परवा घर मालकाचा किरायाही द्यायचा आहे ना. दुसऱ्या दिवशी रमल पुन्हा एकदा त्याचा ठेला घेऊन बस स्टँड जवळ जातो, पण तो हेच विचार करत राहिला की तो पैसे कोणाकडून उधार मागणार. तेवढ्यात त्याला लांबून गावाचा मुखिया येताना दिसतो, जो त्याच्याकडेच येत असतो. नमस्ते, नमस्ते सरपंची. अरे नमस्ते, नमस्ते रमन, नमस्ते. अजून सांग कसा आहेस, धंदा कसा चालत आहे तुझा? बाजार आता खूपच सुस्त पडलाय सरपंची. आधी पुलाव रात्रीपर्यंत विकला जात होता, पण आता तर कधी कधी भगुण्यामध्ये पुलाव असाच्या असाच ठेवलेला असतो. अरे रमण, आजकाल चायनीजचा जमाना आहे, भारतामध्ये वेगवेगळे प्रकार बनत आहेत, आणि त्यामध्ये आता तुझा हा देशी पुलाव कोण खायला पसंत करेल? गावाचा नक्षा आता आधीसारखा नाही राहिलाय, गावातले लोकंसुद्धा आता खूप बदलले आहेत. सरपंचजी, मला तुमच्यासोबत काही बोलायचं होतं. हां हां, बोल बोल, काय बोलायचं होतं? मला तुमच्याकडून काही पैसे उधार लागत होते. किती पैसे पाहिजेत? ते मला 2000 रुपयाची गरज होती. ते काय ना की उद्या मला घराचा 1500 रुपये किराया द्यायचा आहे, आणि 500 रुपये मुलीच्या शाळेमध्ये जमा करायचेत. अरे तर दीक्षा बाळाची शाळेची फीस जमा नाही केलीस का? ते मी तर ते केव्हाच जमा केलं आहे सरपंचजी. काय की शाळेकडून मुलीची सहल जात आहे जंगलात, तर मुलीचं खूप मन होत आहे त्या टूरमध्ये जायचा, आणि शाळेतले लोक 500 रुपये मागत आहेत. अरे तुला काय झालंय रमण, आधीच तुझा धंदा मंदा चालू आहे, आणि वरून तुला घराचा किराया पण द्यायचा आहे, आणि अशात मुलीला सहलीला पाठवणं गरजेचं आहे का? मुलीला झाडांपासून खूप प्रेम आहे सरपंची. कसं आहे ना, दिवसभर पुस्तकामध्ये याबद्दलच वाचत असते. जर आज संध्याकाळी मी तिला पैसे नाही देऊ शकलो तर पोरीचं मन दुखेल सरपंची. मुखिया रमणचं बोलणं ऐकून रमणला खूप जास्त वेळ बघू लागला. तेवढ्यात मुखियाचा साथी अभिमन्यू तिथे पोहोचला. अभिमन्यू एक विचित्र स्वभावाचा माणूस होता, जो प्रत्येक वेळी मुखियाचे कान भरायचा. अभिमन्यू त्यांचं बोलणं खूप वेळापासून ऐकत होता,
आणि अभिमन्यू मुखियाला म्हणाला, अरे विचार काय करताय सरपंची, 1000 रुपयाची गोष्ट आहे देऊन टाका, तस पण रमणचा ठेला 10,000 तर असेलच, यावेळी रमणचा धंदा चांगला नाही चालत आहे, तो तुमचे पैसे वापस नाही देऊ शकणार, त्याच्या बदल्यात तुम्ही त्याचा ठेला ठेवून घ्या, पूर्ण 8,000 रुपयाचा फायदा होऊन जाईल। अभिमन्यूचं बोलणं मुखियाच्या डोक्यामध्ये बसली। अरे हे पैसे कधीपर्यंत देतोस मला? सरपंची मला फक्त 2 महिन्याचा वेळ द्या, ह्याच्या आधी मी तुमच्याकडून खूप वेळा पैसे उधार घेतलेले आहेत पण दरवेळेस वापस केलेले आहेत। अरे त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती रमण, पण आता ह्या वेळेसची गोष्ट एकदम वेगळी आहे। मी काही समजलो नाही सरपंची। अरे बघ रमण, आजकाल सगळ्यांचा धंदा खूप मंदा चालू आहे, माझा पण व्यापार थोडा मंदाच चालू आहे, त्यामुळे मला पैसे लवकर पाहिजेत। आणि दुसरी गोष्ट, माझ्याकडे गिरवी ठेवण्यासाठी पण काहीतरी सामान पाहिजे। मुखियाचं बोलणं ऐकून रमण एकदम चकित झाला, तो समजत होता की मुखिया खूप चांगल्या स्वभावाचा माणूस आहे। रमणला समजलं की मुखियाचे कान कोणी दुसऱ्याने नाही, त्याच अभिमन्यूंनी भरलेले होते। पण रमण मजबूर होता, कारण मुखिया व्यतिरिक्त गावामध्ये कोणीही त्याला 2,000 रुपये नाही देऊ शकत। माझ्याकडे काय आहे सरपंची, गिरवी ठेवण्यासाठी फक्त एक किरायचं घर आहे, आणि काय तुम्हाला माझ्या बोलण्यावरती विश्वास नाहीये? अरे भरोशाचा जमाना चालला गेला रमण, तुझा हा ठेला कोणत्या दिवशी कामात येईल? जर तू 1 महिन्याच्या आतमध्ये मला पैसे नाही देऊ शकला तर मी तुझा हा ठेला जप्त करून घेईल, आणि तुला या गोष्टीचं वाईट नाही वाटलं पाहिजे। रमण एकदम जास्त विचार करत बोलला, ठीक आहे सरपंची, जशी तुमची मर्जी। मुखिया हसत हसत तिथून निघून गेला। संध्याकाळी रमणने 500 रुपये तिच्या मुलीला दिले। दीक्षा आनंदाने बाहेर गेली आणि रमणने सगळी गोष्ट त्याच्या बायकोला सांगितली। त्याच्यावर त्याची बायको म्हणाली, हे काय केलं तुम्ही, तुम्हालाही चांगल्या पद्धतीने माहिती की अभिमन्यू चांगल्या स्वभावाचा माणूस नाहीये, मुखियाजी एक चांगल्या स्वभावाचे आणि दयाळू व्यक्ती आहेत, नक्कीच अभिमन्यूची तुमच्या ठेल्यावरती चांगली नजर नाहीये, मुखियाजी तुमचा ठेला घेऊन काय करतील, ते नक्कीच तुमच्या ठेल्याला अभिमन्यूला देतील, तुमच्याकडे जर ठेलाच नाही राहिला तर तुम्ही काय करणार? तोपर्यंत काही ना काही प्रबंध होऊन जाईल, तसं पण आपल्याला उद्या घरमालकाचा किराया द्यायचाच आहे, 1500 रुपये तर तसे पण मला सरपंचीकडून घ्यावे लागले असते। दुसऱ्या दिवशी दीक्षा जंगलामध्ये टूरला गेली। दीक्षा जंगलामधल्या एकदम घनदाट जंगलाला बघतच होती, तेवढ्यात तिची नजर एका म्हातारी आजीवरती पडली, आणि ती म्हातारी आजी केळ्याच्या पानामध्ये काहीतरी पकवत होती, आणि त्यामधून काहीतरी चांगला वास बाहेर पसरला होता। दीक्षा स्वतःला थांबू नाही शकली आणि त्या म्हाताऱ्या आजीजवळ गेली। हे काय आहे आजी? ही केळ्याच्या पानांची बनलेली बिर्याणी आहे बाळा। हे कसे संभव आहे? नक्की संभव होऊ शकत बाळा, मी या रेसिपीला जाणते। दीक्षा त्या म्हाताऱ्या आजीच्या चेहऱ्याला एकदम घेरायने बघू लागली। तुमच्या चेहऱ्याची सुरकुत्या मला सांगत आहेत की तुम्ही या जंगलाचे राहणारे नाही आहेत आणि रेसिपी पण या देशाची नाहीये। तू तर एकदम विद्वान आहेस बाळा, तू कसा अंदाज लावलास? मी रोज पुस्तकांमध्ये वाचत असते, मला रोज नवीन काहीतरी शिकायची इच्छा असते। मी तुझ्यापासून जास्त प्रभावित झाले। काय नाव आहे तुझं? दीक्षा। दीक्षा, दीक्षा तू अगदी खरोखर ओळखलंस। मी माझ्या जवानीमध्ये अर्धं जग फिरले आहे, माझ्या परिवारामध्ये सगळे मला सोडून विदेशामध्ये जाऊन शिफ्ट झाले, त्या दिवसानंतर या दुनियापासून माझं मन हटवून गेलं आणि मी जंगलामध्ये एकटीच राहू लागले। तुम्ही मला ही रेसिपी शिकवू शकता का? जर दुसरं कोणी विचारलं असतं तर मी नाही म्हटले असते, पण तू एकदम विद्वान आहेस। तुझ्या डोळ्याची चमक सांगते की तुला पुढे जाण्याचा खूप जास्त इच्छा आहे, मी तुला नक्कीच बनवायला शिकवेल। म्हाताऱ्या आजीने दीक्षाला सगळी विधी सांगितली। संध्याकाळी दीक्षा तिच्या घरी गेली। वेळ अशी निघत चालली होती, रमणचं काम एकदमच बंद झालं आणि मुखिया अभिमन्यू सोबत येऊन रमणचा ठेला हिसकावून घेऊन गेला। रमणचा व्यापार बिलकुल ठप्प झाला, त्याच्यावरती मकानचा किराया पण खूप जास्त वाढला होता। किती वेळा समजवलं आहे पण तुम्हाला हे समजतच नाहीये।
अहो काय गरज होती मुलीला एवढं शिकवायची? आता सांगा, मुलीला एवढं सगळं शिकवून काय मिळालं? मुलीच्या शिक्षणामध्ये एवढे पैसे खर्च झाले, जर ते पैसे आपण जोडून ठेवले असते तर आज ते आपल्या कामाला आले असते। अरे याच्यामध्ये दीक्षाचा काही दोष नाही अनिता। तेवढ्यात तिथं दीक्षा आली आणि म्हणाली, बाबा माझ्याकडे एक उपाय आहे। कसला उपाय बाळा? काही महिन्यापूर्वी जेव्हा मी जंगलामध्ये टूरला गेले होते तर तिथे मी एक म्हातारा आजीकडून नवीन रेसिपी शिकले होते। मला असं वाटतंय ती नवीन रेसिपी जर आपण गावामध्ये बनवून विकली तर आपल्याला खूप फायदा होईल। हे काय बोलतेस तू बाळा? तुला नक्की काय म्हणायचंय की तुझे वडील पुलाव वगैरे बनवत होते? अनिता मला असं वाटतंय की दीक्षा आपली बरोबर बोलत आहे। सरपंच जी पण तेच सांगत होते की आजकाल भारतामध्ये नवीन नवीन व्यंजनांचा काळ आहे। जोपर्यंत आपण काही नवीन नाही करणार तोपर्यंत आपण असंच मागे जात जाणार। पण समस्या ही आहे ओ, मुलीचं बोलणं जरी ऐकलं आपण तर ती बिर्याणी तुम्ही विकणार कुठं? ठेला तर तो अभिमन्यू घेऊन गेला। तू त्याची काळजी नको करू साई, मी आपल्या घराची आर्थिक स्थितीची चर्चा माझ्या टीचर सोबत केली होती। त्यांचं एक दुकान गावामध्ये खाली पडलेलं आहे। त्यांनी मला सांगितलं की जोपर्यंत तुझ्या वडिलांकडे पैशांचा इंतजाम होत नाही तोपर्यंत ते दुकान आपण घेऊ शकतो। दीक्षाचं बोलणं ऐकून रमण आनंदी झाला। दुसऱ्या दिवशी दीक्षा रमणला शेतामध्ये घेऊन गेली आणि तिच्या वडिलांसोबत खूप सगळे केळाची पानं तोडून त्या दुकानामध्ये घेऊन गेली। रमण आणि अनिताने त्या दुकानाला साफसफाई केली होती। दीक्षाने त्या केळाच्या पानांवरती बासमती तांदळासोबत काही अन्य सामग्री टाकून त्यांना कोळशावर ठेवलं। काही वेळामध्येच पानांची बिर्याणी बनून तयार झाली। त्यामधून एवढी चांगली खुशबू येत होती की तिथून जाणारी लोक स्वतःला थांबूनही शकले। एक व्यक्ती लगेचच येऊन तिथे म्हणाला, अरे तुमच्या दुकानावरती तर खूपच छान सुगंध येत आहे, काय हे काही नवीन हॉटेल आहे? रमण याच्या आधी काहीतरी बोलणार तेवढ्यात दीक्षा त्याला म्हणाली, तुम्ही अगदी खरं ओळखलं, हे आमचं नवीन हॉटेल आहे, केळांच्या पानाचं बिर्याणी वालं हॉटेल। तो व्यक्ती त्या दुकानामध्ये टेबलवरती बसताना म्हणाला, मला पण एक प्लेट खायची आहे। दीक्षाने त्याला गरमागरम बिर्याणी दिली। तो व्यक्ती बघता बघता बिर्याणीचे 4-5 प्लेट खाऊन टाकला। मजा आला, किती झाले? 2000 रुपये। त्या व्यक्तीने आनंदाने 2000 रुपये त्या दीक्षाला दिले। तो व्यक्ती शहरात राहणारा होता आणि एक फेमस युट्यूबर होता। अरे अशा प्रकारचं जेवण मी पहिल्यांदा आयुष्यात खाल्ले। मला नाही वाटत की हे भारतात कुठे अजून भेटत असेल। जर तुम्हाला काही त्रास नसेल तर काय मी एक तुमचा एक फोटो केळांच्या पानाच्या बिर्याणी सोबत सोशल मीडियावरती पोस्ट करू शकतो? का नाही, याने तर आमच्या हॉटेलला खूप फायदा होईल। त्या व्यक्तीने दीक्षाचा फोटो त्या केळांच्या पानासोबत घेतला आणि फेसबुक वरती अपलोड केला आणि तिथून निघून गेला। रमण 2000 बघून खूप आनंदी झाला आणि एवढे पैसे तर तो 10 दिवसांमध्येही कमवू शकत नव्हता। बघितलं अनिता, आपल्या मुलीचं शिक्षण आपल्या किती कामामध्ये आलं। विचार कर, जर आपण हिला नसतं शिकवलं तर आपली काय परिस्थिती असती। तुम्ही अगदीच खरं बोलताय, मला आता माझ्या विचारांवरती वाईट वाटतंय। काहीच दिवसानंतर बघता बघता दीक्षाचा तो फोटो सगळ्या इंडियामध्ये व्हायरल झाला। दीक्षाच्या हॉटेलवरती लांबून लांबून लोक केळाच्या पत्त्याची बिर्याणी खायला येऊ लागले। काहीच महिन्यानंतर रमणने ते दुकान दीक्षाच्या टीचर पासून खरेदी केलं। आता रमणचं एक चांगलं मकान बनलं होतं आणि ते गाव, दीक्षाचं गाव, देशभरामध्ये प्रसिद्ध झालं। आणि ही गोष्ट अभिमन्यूला अजिबात नाही आवडली। तो मुख्याला म्हणाला, अरे सरपंच जी, हा तर आपला अपमान आहे। तुमच्या गावाचं नाव तुमच्यामुळे नाही, शेवटी दीक्षामुळे प्रसिद्ध होत आहे। मुख्य अभिमन्यूला काही बोलणार तेवढ्यात मुखियाची बायको क्रोधित होऊन बाहेर आली आणि म्हणाली, आता तुला घरामध्ये येण्याची काही गरज नाहीये। अरे हे काय बोलत आहेस तू? अभिमन्यू माझा साथी आहे। तुमचा सोबती नाही, तुमचा हा दुश्मन आहे। अरे तुला तर दीक्षाला बक्षीस द्यायला पाहिजे, आणि दीक्षाच्या मुळेच आपलं गाव किती प्रसिद्ध झालं आहे। आपल्या मुलांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे। हा अभिमन्यू दिवसभर गावकऱ्यांच्या विरुद्ध तुमचे कान भरत असतो आणि तुम्हाला भडकवत असतो, आणि याच्याच मुळे तुमची प्रतिमा किती खराब झाली आहे याची तुम्हाला अंदाजही नाहीये। मुखियाला त्याच्या बायकोचं बोलणं समजलं आणि त्याने अभिमन्यूला धक्के देऊन घरातून बाहेर हाकललं।
संध्याकाळी मुखी आणि त्याची बायको रमणच्या हॉटेल वरती बिर्याणी खायला पोहोचले. अरे मला क्षमा कर रमण, मी तुझ्या सोबत खूप वाईट व्यवहार केला. अभिमन्यूच्या बोलण्यामध्ये मी येऊन तुझ्याकडून तुझा ठेला पण हिसकावून घेतला. असं नाहीये सरपंची, ही तर ईश्वराची लीला आहे. जर तुम्ही असं नसतं केलं तर मी एवढा मोठा माणूस कसा झालो असतो. पण मी कितीही मोठा का नाही झालो तरी तुमच्यापेक्षा नेहमी छोटाच असेल, कारण तुम्ही आमच्या गावाचे सरपंच आहात. दीक्षांच्या केळाच्या पाण्याची बिर्याणी आजही शहरामधून लोक खाण्यासाठी येतात.